गुणात्मक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगानं कामोठे येथील लोकनेते रामजी ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे रयत संस्थेसाठी आदर्श वास्तू ठरणार आहे, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील यांनी मंगळवारी कामोठे येथे केलं. रयतच्या कामोठे येथील लोकनेते रामजी ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचं पूर्णाकृती शिल्प उभारण्यात आलंय. या शिल्पाचं उद्घाटन डॉ अनिल पाटील यांच्या हस्ते व संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भागीरथ शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष पी जे पाटील, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आर डी गायकवाड, मीनाताई जगधने, राजेंद्र उर्फ तात्या फाळके, आबासाहेब देशमुख, सचिव डॉ विठ्ठल शिवणकर, माजी सचिव प्राचार्य गणेश ठाकूर, पश्चिम विभाग विभागीय चेअरमन राम कांडगे, मध्य विभाग चेअरमन संजीव पाटील, सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर डॉ मेनकुदळे, ओएसडी शहाजी डोंगरे, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य प्रशांत पाटील, विनायक पाटील, दशरथ भगत, सुधीर घरत, विभागीय अधिकारी आर पी ठाकूर यांच्यासह भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, जिल्हा उपाध्यक्ष के के म्हात्रे, ॲडव्होकेट आशा भगत, प्रभाग समिती सभापती अरुणा भगत, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, संतोषी तुपे, युवा नेते राजेश गायकर, रवींद्र गोवारी, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामजी ठाकूर यांनी आजचा दिवस माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा असल्याचं सांगत कर्मवीर अण्णांचा पूर्णाकृती शिल्प पाहून मन भरून आलं आहे. असा पुतळा व्हावा अशी मनापासून माझी इच्छा होती, ती शिल्पकृतीतून पूर्ण झाली आणि त्याचं आज अनावरण झालं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या पूर्णाकृती अशा पुतळ्याचं अनावरण समारंभ होता. एक कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेमधल्या दरवर्षी 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असतात. असे आता करोडो विद्यार्थी ज्यांनी रयत शिक्षण घेऊन आपलं भविष्य घडवलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना त्या होत्या. आता विद्यार्थी शाळेत असतात, बाहेर गेल्यानंतर ते डॉक्टर, वकील, मोठमोठी पुढारी झाले असतील, काही सर्व क्षेत्रामध्ये प्रगती झालेले आहेत. त्या सर्वांच्या दृष्टीनं जिथं जाऊन नतमस्त व्हावं असं वाटतं. त्या अण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन होतं. तशांना एक आम्हाला समाधान वाटतं की ह्या परिसरामध्ये सातारला आम्हाला दर्शन घ्यायला आम्ही जातो, तर दुसरी पंढरी आम्ही सातारची ही इथं आणलेली आहे. त्यामुळं आम्हाला माझ्या दृष्टीनं आणि आमच्या दृष्टीनं एक फार मोठं समाधान नव्हे तर आनंद आम्ही. कर्मवीर अण्णा आणि त्यांच्याविषयी असलेलं महाराष्ट्राचं प्रेम हे
या कामोद्यासारख्या परिसरामध्ये देखील शिक्षणाची गरज आणि त्याचबरोबर आजच्या काळाला अनुरूप असलेल्या शिक्षणाची गरज ही ओळखून रयत शिक्षण संस्था इथे शाखा सुरू करते जाय आणि त्याला या परिसरातले पालक कदाचित त्यांना मराठी समजत नसेल, कदाचित त्यांना कर्मवीर अण्णा प्रवेश घेताना माहिती नसतील, पण आज कर्मवीर अण्णांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला हा शिक्षणाचा महायज्ञ, हा शिक्षणाचा महायज्ञ किती आवश्यक होता याची प्रचिती वर्षावर्षाला वाढणाऱ्या ऍडमिशनच्या माध्यमातून पाटील साहेब पाहायला मिळते. एकीकडे 3000 घरामध्ये SSC चे विद्यार्थी, CBSE बोर्डाचे 1200 भरती झालेली विद्यार्थी संख्या आणि या सगळ्यामध्ये दरवर्षी ऍडमिशन पाहिजे पण ते ऍडमिशन घेऊ शकत नाही अशी आता नर्सरीपासून पहिलीच्या हापर्यंत ऍडमिशनची स्थिती. या सगळ्यामध्ये आजचं हे उभं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर सन्माननीय द्राक्ष ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या या संस्थेच्या वेगवेगळ्या इमारतीचा विकास आहे. इमारतीमध्ये ज्या सुविधा हव्या या सुविधामध्ये लायब्ररी असेल, लॅबोरेटरीज असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या अत्याधुनिक सोयीसुविधा प्रत्येक वर्गामध्ये CCTV त्याबरोबरीनं ऍड्रेस पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीम आणि त्याचबरोबरीनं विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका या प्रत्येकांच्या गरजा ओळखून या सुविधा निर्माण करण्याच्यासाठी जो जो खर्च करावा लागेल तो खर्च करण्यासाठी जी गरज लागेल ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून द्राक्ष ठाकूर साहेबांनी पुढे केलेला हा त्याच्यामुळे संस्था हे द्राक्ष ठाकूर विद्यालय हे आता दाखवण्यात नाही दाखवण्याच्या सीमारेषा ओलांडून या संपूर्ण परवेच्या